नमस्कार. आज आपल्याला एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस काय आहे आणि एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस मध्ये आपण पायथन मध्ये हे कसं करू शकतो, डेटा अनालिसिस ह्या सर्व गोष्टी आपल्याला थोडं थेरॉटिकल कन्सेप्ट बघायचे आहे आणि त्यानंतर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पण बघायचं आहे की आपण कशा पद्धतीने एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस हे करू शकतो. याला ईडीए पण म्हणतात. बरेचसे जे डेटा अनालिस्ट असतात किंवा जे डेटा अनालिस्टची जी प्रोसेस असते त्यावेळेस तुम्हाला याबद्दल विचारलं जाऊ शकतं. कुठे इंटरव्ह्यूला वगैरे गेले तर तुम्हाला एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस म्हणजे काय ते माहिती आहे का आणि तुम्ही त्यात कोणत्या कोणत्या स्टेप्स वगैरे असतात त्या सर्व गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत. तर एडीए म्हणजे काय ते बघणार आहोत, त्याचं इम्पॉर्टन्स काय डेटा अनालिसिस मध्ये किंवा डेटा अनालिस्ट म्हणून आपण जेव्हा काम करणार आहोत त्यावर, आणि ईडीएचा रोल काय डेटा अनालिसिस मध्ये आणि कोणत्या कोणत्या स्टेप्स आहे या सर्व गोष्टी आपण ईडीए मध्ये आज या आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपण हे थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकली बघणार आहोत आणि स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग साठी पण एक लायब्ररी आहे जी आपल्याला बघायची आहे, की एक सीपाय म्हणून एक लायब्ररी आहे ती बघायची आहे आणि त्यात आपल्याला काय काय करता येईल ते सर्व गोष्टी बघायच्या आहे, की जिथे आपल्याला थेरॉटिकल कन्सेप्ट एकदा समजून घेतल्यानंतर आपण प्रॅक्टिकली याच्यात कसं इम्प्लिमेंट करू शकतो त्याचे तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल दाखवण्यात येतील. तर सर्वात प्रथम ईडीए म्हणजे काय, की व्हॉट इज ईडीए, तर एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. आता एक्सप्लोरेटरी म्हणजे काय, की एक्सप्लोर आपण जेव्हा करतो डेटा जेव्हा एक्सप्लोर करायचा असतो तेव्हा, आणि मग त्याच्यात एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. आता एक्सप्लोर म्हणजे आपण काय करतो, की कोणताही रॉ डेटा असला त्याच्यावरती काय काय करू शकतो, कोणत्या ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, काय इन्व्हेस्टिगेशन करू शकतो, त्याच्यातून आपल्याला काय आउटपुट घ्यायचंय ते बघायचं जर असेल तर ते एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. आणि इट्स अ क्रिटिकल प्रोसेस ऑफ परफॉर्मिंग इनिशियल इन्व्हेस्टिगेशन ऑन डेटा. म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, आपण की काय त्याचे तपास करतोय तो डेटा जो आहे तो रॉ डेटा, त्याच्यात आपण काय काय करू शकतो की जेणेकरून आपल्याला त्याच्यातून पॅटर्न काढता येईल, की कशा कसा डेटा आहे, त्याचा डेटाचा पॅटर्न काय आहे, कुठे जास्त म्हणजे लेट्स सेलचा डेटा आहे तर कुठे सेल जास्त आहे कुठे सेल कमी आहे, अशा पद्धतीचे पॅटर्न्स असतात. स्पॉट अनोमलीज असतात. अनोमलीज म्हणजे एखादा खूपच आउट ऑफ रेंज डेटा असतो जो अनोमलीज तुम्हाला माहिती अनोमलीज म्हणजे जे डुप्लिकेट डेटा असेल किंवा रिडंडंट डेटा असेल ते. टेस्ट हायपोथेसिस, हायपोथेसिस म्हणजे अझम्पशन्स असतात, काही अझम्पशन असतात की जे आपण टेस्ट करू शकतो, म्हणजे कोणता तरी डेटा दिलेला आहे पण त्या डेटावरती आपल्याला काहीतरी रिझल्ट आपण अज्युम करतोय तो बरोबर आहे का नाही हे टेस्ट करण्याचं काम टेस्ट हायपोथेसिस असतात. आणि अझम्पशन्स चेक करायचे विथ द हेल्प ऑफ समरी स्टॅटिस्टिक्स अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. समरी स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, की मेन मेडियन मोड वगैरे असे जे व्हॅल्यूज आहेत त्या कॅल्क्युलेट करायचे आणि त्याचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करायचे. ग्राफिकली रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, की चार्टच्या स्वरूपात. मग याच्यात आपण आता इम्पॉर्टन्स काय, की ईडीएचं इम्पॉर्टन्स काय, तर सर्वात प्रथम हे आहे की डेटा अंडरस्टँडिंग. म्हणजे आता ह्या सर्व गोष्टी जे आपण डेटा अनालिस्टचे ज्या स्टेप्स अगोदर बघितलेल्या आहेत ऑलमोस्ट सिमिलर आहे. याच्यात फक्त काय, की डेटा अंडरस्टँडिंग ही पहिली स्टेप, की काय क्रुशियल फॉर मेकिंग इन्फॉर्म डिसिजन अबाउट डेटा प्री प्रोसेसिंग मॉडेलिंग अँड अनालिसिस. आता तुम्हाला माहिती आहे की डेटा अनालिस्ट म्हणून काम करायचं असेल तेव्हा आपल्याला रॉ डेटा जो असतो त्याच्यावरती काही अनालिसिस करून आपल्याला शेवटी असा काही डेटा रिप्रेझेंट करायचा जे ज्याच्याकडे बघून किंवा ज्या चार्ट्स कडे बघून बिझनेसचे जे लोक आहेत ते काय डिसिजन घेऊ शकतील, काहीतरी म्हणजेच इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकतील. मग त्यासाठी आपण डेटाचं प्री प्रोसेसिंग करू शकतो मॉडेलिंग आणि अनालिसिस. दुसरं आहे डेटा क्वालिटी असेसमेंट. आता डेटा क्वालिटी म्हणजे जेव्हा आपल्याकडे रॉ डेटा येतो तेव्हा तो सगळाच क्लीन स्वरूपात असेलच असं नाही, त्यासाठी आपल्याला क्लीन करावा लागतो. मग त्यासाठी क्वालिटी चेक करणं आलं, रिलायबिलिटी ऑफ द डेटा म्हणजे जो डेटा आलाय तो खरंच म्हणजे व्हॅलिड सोर्स कडनं आलेला आहे काय. आयडेंटिफाय मिसिंग व्हॅल्यूज, इनकन्सिस्टन्सीज आणि एरर्स. म्हणजे आता मिसिंग व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, एम्प्टी रो येऊ शकतो. इनकन्सिस्टन्सी म्हणजे काही ठिकाणी आहे डेटा काही ठिकाणी नाहीये, काही किंवा काही डेटा टाईप करेक्ट आलेले काही डेटा टाईप चुकीचे आलेले, मग ते करेक्ट करणे. एरर्स असतात काही काही कॅरेक्टर्स वगैरे असतात त्या टाईपचं जे क्लिनिंग असतं ते. आणि पॅटर्न डिस्कवरी, मग रिव्हील अंडरलाईंग पॅटर्न ट्रेंड्स अँड रिलेशनशिप विथ डेटा. म्हणजे जो काही डेटा आहे त्याच्यावरून काही पॅटर्न्स फाइंड आउट करता येतात का, त्यावरून आपल्याला त्याचे ट्रेंड्स आणि रिलेशनशिप काय त्या डेटा ते आपण फाइंड आउट करू शकतो. आउटलायर डिटेक्शन,
हायलाइट आउटलायर्स और अनयुजुअल डाटा पॉइंट टू एन्श्युअर इंटिग्रिटी ऑफ डेटा. म्हणजे खूप सारा असा डेटा आहे, आपला महिन्याभराचा डेटा आहे, पण महिन्याभरात जवळपास 25 दिवसांचा डेटा असा आहे की एकदम व्यवस्थित आहे, परंतु 2-3 दिवसाचा असा डेटा आहे की जिथं तो आउट ऑफ रेंज आहे किंवा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे असं म्हणू शकतो की तो आउटलायर आहे. म्हणजे मग तो काय आहे त्यासाठी अनयुजुअल आहे, म्हणजे तो म्हणजे जे नेहमीचे जे असतात त्याच्या व्यतिरिक्त कुठेतरी आहे, तो खूप जास्त आहे किंवा खूप कमी आहे अशा पद्धतीचा जर डेटा असेल त्याला आउटलायर्स म्हणतात, आणि ते आपल्याला फाइंड आउट करावं लागतात, आणि त्यासाठी आपल्याला हे आउटलायर डिटेक्शन साठी ईडीएफ परफॉर्म करावं लागतं. फीचर सिलेक्शन म्हणजे जे रिलेव्हंट आहे, म्हणजे जे गरजेचं आहे ते, आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हेरिएबल्स फॉर डेटा अनालिसिस अँड मॉडेलिंग. व्हेरिएबल्स फॉर डेटा अनालिसिस अँड मॉडेलिंग म्हणजे जे काय व्हेरिएबल्स असतात, म्हणजे कोणते कोणते व्हेरिएबल्स आहे, मग प्रोडक्ट लेट सेल्स आपण डेटा करतोय, मग त्याच्यात प्रोडक्ट्स असतात, प्रोडक्ट्स प्राइस असते, क्वांटिटी असते, ते असे प्रोडक्ट्स क्वांटिटी आणि प्राइस ह्या डिपेंडंट व्हेरिएबल झाले एकमेकाचे, म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट करणे आलं त्यासाठी फीचर सिलेक्शन असतात. कम्युनिकेशन असतं की जे नॉन टेक्निकल लोक असतात त्यांना आपला जो रॉ डेटा आहे तो आपण कॉम्प्लेक्स डेटा असू शकतो, तो डेटा आपण कसा इझिली कम्युनिकेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ चार्ट्स आणि और व्हिज्युअलायझेशन, त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी ईडीए म्हणजेच एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस इम्पॉर्टंट आहे, जिथे आपल्याला डेटा अंडरस्टँडिंग, डेटा क्वालिटी असेसमेंट, पॅटर्न डिस्कवरी, आउटलायर डिटेक्शन, फीचर सिलेक्शन आणि कम्युनिकेशन ह्या सर्व गोष्टी आहेत. आता याच्याकडे साधारणपणे जर बघितलं तर तुमच्या एक लक्षात येईल की आपण हे काही वेगळं काही करत नाही, म्हणजे आपण डेटा अनालिसिस पॉवर बीआय मध्ये जसं करतो ते सिमिलर आहे की डेटा घ्यायचा आहे, रॉ डेटा घ्यायचा आहे, त्याला व्यवस्थित अंडरस्टँड करायचं आहे, त्याच्यानंतर त्याची डेटा क्वालिटी चेक करायची, आणि त्यानंतर काही चार्ट वगैरे आहे ते प्लॉट करणे वगैरे आलं, त्याच्यातून आपण काही इनकन्सिस्टन्सी आहे का, मिसिंग डेटा आहे का वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण फाइंड आउट करतो. आणि शेवटी आपण नॉन टेक्निकल म्हणजे कोण लोक, की जे बिझनेसचे जो लोक असतात, बिझनेस मॅनेजर झाले, लीडर झाले, त्यांना आपण काय करतो रॉ डेटा आहे तो व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित व्हिज्युअलाइज म्हणजे व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात आपण रिप्रेझेंट करतो, जेणेकरून ते फक्त त्या चार्ट्स कडे किंवा व्हिज्युअलायझेशन कडून बघून काही डिसिजन घेऊ शकते, जेणेकरून त्यांचा बिझनेस हा ग्रो होऊ शकतो. तर हेच तुम्हाला सांगायचं आहे की व्हॉट इज ईडीए आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय. आता रोल ऑफ ईडीए आणि डेटा अनालिसिस रोल काय खरं, म्हणजे तर मग आपल्याला काय काय ऑपरेशन परफॉर्म करावं लागतात. प्रिपरेशन मध्ये ट्रान्सफॉर्मिंग, क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग द डेटा, हायपोथेसिस जनरेशन, आता आपण पुढे बघणार आहोत हायपोथेसिस कसे असतात, नल हायपोथेसिस असतात, एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असतात, ते कसे असतात त्याचे एक्झाम्पल आहेत मी घेणार आहे. तर त्याचं मी तुम्हाला सांगेल की हायपोथेसिस म्हणजे नेमकं काय आणि त्याला आपण कसं टेस्ट करू शकतो, तर त्यासाठी आपण हे ईडीए परफॉर्म करू शकतो. व्हिज्युअल एक्सप्लोरेशन एनेबल्स टू असेस द डेटा डिस्ट्रीब्युशन रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स अँड प्रेझेन्स ऑफ आउटलायर्स, या सर्व गोष्टी आहेत. डेटा समरायझेशन परत मी तुम्हाला सांगितलं, मेन झालं, मोड झालं, सेंटर टेंडन्सी, व्हेरिएबिलिटी वगैरे हे जे काय डेटाचे आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. आणि डेटा रिपोर्टिंग, फायनली आपण जे काय डेटा आहे तो व्यवस्थित रिपोर्टच्या स्वरूपात, डॅशबोर्डच्या स्वरूपात किंवा व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात आपण डेव्हलप करतो आणि तो रिप्रेझेंट करतो बिझनेसला. तर अशा पद्धतीने हे काही रोल्स आहे की जिथे आपल्याला डेटाचं प्रिपरेशन करावं लागतं, हायपोथेसिस जनरेशन करावं लागतं, व्हिज्युअल एक्सप्लोरेशन, डेटा समराइजेशन आणि डेटा रिपोर्टिंग ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. आता हे जेव्हा तुम्ही याचा स्टडी करशाल तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही अजून थोड्या डिटेल मध्ये एक्सप्लोर करू शकता. बरेचसे डॉक्युमेंट्स अवेलेबल तुम्हाला भेटून जातील, ईडीए म्हणजे काय आणि ते कसे एक पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो, मग ईडीए मध्ये काय काय स्टेप्स असतात, ह्या सर्व गोष्टी आपण आता वन बाय वन बघूया. की आता ईडीए मध्ये पहिली गोष्ट असते की डेटा एक्सप्लोरेशन, मग अंडरस्टँडिंग डेटा जे म्हणतो आपण, की अंडरस्टँड डेटा म्हणजे काय करतो आपण, तर पहिले कॉन्टेक्स्च्युअल अंडरस्टँडिंग. कॉन्टेक्स्च्युअल म्हणजे काय की ओव्हरऑल डेटा बद्दल आपल्याला काय माहिती, म्हणजे त्याच्यात हा डेटा कुठून येतोय, त्या डेटामध्ये काय काय व्हेरिएबल्स आहे, कशाचा आहे तो, त्याचा टाइम फ्रेम काय आहे, 1 वर्षाचा डेटा आहे, 6 महिन्याचा डेटा आहे, की 2-3 वर्षाचा डेटा आहे, की 5 वर्षाचा आहे, की 10 वर्षाचा आहे, याबद्दल कॉन्टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला कोणताही फाईल भेटते, तुम्हाला जर कोणी सांगितलं की एक सीएसव्ही फाईल दिली आणि त्याच्यात भरपूर डेटा आहे, तर तुम्ही डायरेक्टली काही प्रोग्राम वगैरे लिहायला किंवा डायरेक्टली कनेक्ट करण्याच्या अगोदर सर्वात पहिली गोष्ट आपण बघायला पाहिजे की डेटा म्हणजे नेमकं काय, हा डेटा नेमका कशाचा आहे,
मग त्याच्यात तुम्हाला अजून काय गोष्टी बघावं लागतील की हा डेटा कोणत्या बिझनेसचा आहे, मग तो फार्मास्युटिकलचा आहे, हेल्थ केअरचा आहे की ऍग्रिकल्चरचा आहे की एखाद्या दुसऱ्या कोणत्याही बिझनेसचा आहे, सप्लाय चेनचा आहे की ऑपरेशनचा आहे की जे काय आहे लॉजिस्टिक्स वगैरे मार्केटिंगचा आहे, ह्या सर्व गोष्टींचा डेटा कोणत्या कोणत्या बिझनेसचा आहे तो तुम्हाला अंडरस्टँड करून घेणे गरजेचं आहे. त्याचा सोर्स काय, कोणत्या सोर्स कडून येतोय तो तुम्हाला सीएसई फॉर्मेट मध्ये येतोय किंवा एसक्यूएल डेटाबेसेस मध्ये येतोय किंवा अजून काही फ्लॅट फाईल सोर्सेस मध्ये येतोय की क्लाउड सोर्सेस मध्ये येतोय, या सर्व गोष्टींचं पण थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात कोणते व्हेरिएबल्स आहे, व्हेरिएबल्स म्हणजे काय की त्याच्यात कोणते कोणते कॉलम्स आहे बेसिकली, मग त्याच्यात प्रोडक्टचं कॉलम आहे का, प्रोडक्टची प्राइस आहे का, प्रोडक्टची क्वांटिटी आहे की, प्रोडक्ट रेव्हेन्यू सेल्स अमाऊंट आहे का वगैरे, अशा पद्धतीचे वेगवेगळे कॉलम्स असतात, ते म्हणजे काय झाले व्हेरिएबल झाले. मग हे समजून घ्या का घ्यायचे, कारण की आपल्याला पुढे अनालिसिस करण्यासाठी हे व्हेरिएबल्स वगैरे लागतात. ही झाली पहिली गोष्ट. त्याच्यात मग दुसरी गोष्ट असते ते डेटा क्वालिटी असेसमेंट. आता जेव्हा डेटा आलेला आहे आपल्याला सगळे माहित झाले की हा डेटा लेट्स से एखाद्या हेल्थ केअर इंडस्ट्रीचा आहे, त्याच्यात आपल्याला समजून घेतलं की आपण कोणते कोणते कॉलम्स आहे, लाईक लेट्स से काही कॉलम्स असे आहे की जिथे हॉस्पिटलचे नाव आहे, त्याचे नंबर ऑफ पेशंट्स आहे, नंतर नंबर ऑफ बेड्स वगैरे अशी काही इन्फॉर्मेशन आहे, अशी काही कॉलम्स आहे, म्हणजे ते व्हेरिएबल झाले. तो डेटा टाइम फ्रेम लेट्स से 3 वर्षाचा डेटा आहे असे आहे. त्याच्यानंतर आपण त्या डेटाकडे बघितल्यानंतर आपल्याला अजून गोष्ट करावं लागेल की याच्यात मिसिंग इन्फॉर्मेशन आहे का, डेटा कम्प्लीट आहे का, काही एरर्स आहेत का, काही अॅनिमलीज आहे का, अॅनिमलीज म्हणजे काय की रिडंडंट म्हणजे डबल डुप्लिकेट डेटा वगैरे त्या टाईपचा, अशा पद्धतीचा काही डेटा आहे का ते फाइंड आउट करावं लागतं आपल्याला. मग त्यासाठी तुम्ही पायथॉनचा यूज करू शकता डेटा कनेक्ट करायचा, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात फाइंड आउट करू शकतो की मिसिंग व्हॅल्यू आहेत का नाही, मग त्याला कसं हे करायचं. फीचर इंजिनिअरिंग म्हणजे काय की रिलेव्हंट इन्फॉर्मेशन ऑर व्हेरिएबल्स. रिलेव्हंट इन्फॉर्मेशन म्हणजे काय की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की डायमेन्शन आणि फॅक्ट टेबल जसे असतात त्याच्यात आपल्याला काही रिलेव्हंट असतं, म्हणजे आपल्याला एखादा टेबल असतो तर त्या टेबल मधले सगळेचे सगळे कॉलम आपल्याला कधी म्हणजे युजफुल असतीलच असे काही नाही, काही कॉलम असे रिडंडंट असतात त्यांची काही गरज पण पडत नाही, परंतु जे जे मेन मेन असतात म्हणजे जसं की आता सेल्स प्रोडक्टचं इन्फॉर्मेशन, तर प्रोडक्ट मध्ये प्रोडक्टचे नाव, त्याच्यानंतर प्रोडक्टची क्वांटिटी आणि प्रोडक्टची प्राइस, ह्या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचे बाकीचे डिस्क्रिप्शन म्हणा, प्रोडक्टची पॅकिंग डेट म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणा वगैरे, ह्या सर्व गोष्टी एवढ्या मॅटर नाही करणार, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत क्वांटिटी झालं, त्याच्या प्राइसिंग इन्फॉर्मेशन, ह्या ज्या आहेत रिलेव्हंट आहे. म्हणजे रिलेव्हंट म्हणजे काय की क्रिटिकल इन्फॉर्मेशन ती, तर ती आपल्याला आयडेंटिफाय करायची फीचर इंजिनिअरिंग मध्ये. त्याच्यानंतर हायपोथेसिस जनरेशन. हायपोथेसिस म्हणजे काय की काहीतरी डेटा आहे आपल्याकडे, त्या डेटावरती आपण काहीतरी अज्यूम करतोय की ह्या पर्टिक्युलर रिजन मध्ये हा पर्टिक्युलर प्रोडक्ट सेल होतोय किंवा नाही सेल होत, अशा पद्धतीचे जे हायपोथेसिस किंवा अझम्पशन म्हणतो आपण ते कन्सिडर करायचे, मग ते जनरेट करण्याचं काम आपण डेटावरती बघून करू शकतो. डेटा व्हिज्युअलायझेशन ही एक शेवटची स्टेप की जिथे आपण जो डेटा आहे तो त्याचं डेटा व्हिज्युअलायझेशन करू शकतो. तर एवढ्या साऱ्या स्टेप्स आहे की जिथे आपल्याला डेटाचं अंडरस्टँडिंग करण्यासाठी आपल्याला लागतं, आणि शेवटी आपण डेटा व्हिज्युअलायझेशन इथपर्यंत आलो होतो मी. त्यानंतर आता टाइप्स ऑफ डेटा. आता टाइप्स ऑफ डेटा म्हणजे काय की डेटाचा टाइप्स आपण मी तुम्हाला सांगितलं होतं, तर पॉवर बी आय मध्ये आपण जेव्हा करत होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वालिटेटिव्ह डेटा असतो आणि क्वांटिटेटिव्ह डेटा असतो. परंतु इथे जर तुम्ही सांगितलं त्यालाच अजून दुसरं एक नाव असतं, कॅटेगरिकल डेटा आणि न्युमेरिकल डेटा. म्हणजे क्वालिटेटिव्ह जो डेटा असतो तो कॅटेगरिकल डेटा म्हणू शकतो आपण, आणि न्युमेरिकल जो डेटा आहे तो क्वांटिटेटिव्ह डेटा. मग हे कसे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे हे तुम्हाला मी मागे पॉवर बी आय मध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा सांगितलं होतं. आता याच्यात फक्त एकदा परत रिपीट करतो की कॅटेगरिकल म्हणजे काय की जे की डिस्क्रीट कॅटेगरीज लेबल्स असतात दॅट कॅनॉट बी मेजर्ड ऑन न्युमेरिकल स्केल, म्हणजे ज्याच्यावरती आपण न्युमेरिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही अशा गोष्टी म्हणजे काय कॅटेगरिकल डेटा. दुसरं आहे नॉमिनल डेटा, नो इनरंट ऑर्डर. म्हणजे आता याच्यात नॉमिनल डेटा असतो जो की कलर्स असतो, टाइप्स ऑफ फ्रूट असतो, हे एक्झाम्पल्स आहे. ऑर्डिनल डेटा असतो एक दुसरा टाइप आहे त्याच्यात की मिनिंगफुल ऑर्डर असेल, याच्यात एज्युकेशन लेवल असतात म्हणजे हायस्कूल 10th 12th वगैरे अशा पद्धतीचा आपण डेटा असू शकतो. आणि
दुसरा जो मेन टाइप आहे तो न्यूमेरिकल. न्यूमेरिकल मध्ये काय आहे, न्यूमेरिक कॅन कॅन बी मेजर्ड ऑन कंटिन्युअस ऑर डिस्क्रीट स्केल, म्हणजे ज्याच्यावरती काही न्यूमेरिकल ऑपरेशन परफॉर्म करू शकतो आपण. आता एनी नंबर, की हाईट आहे, टेम्परेचर आहे, प्रोडक्ट प्राइस आहे, क्वांटिटी वगैरे, असे जे काही नंबर्स आहेत ते डिस्क्रीट डेटा, लेट्स से नंबर ऑफ कस्टमर्स, इंटीजर्स आणि काउंटेबल वगैरे, असा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात त्या, तर त्या टाईपचा जो डेटा असेल तो. आता ही डेटा समरी ह्या ज्या गोष्टी आहे, की ईडीए मध्ये डेटा समरी म्हणजे काय, आता पहिली गोष्ट होती डेटा अंडरस्टँडिंग, ज्याच्या दुसरी गोष्ट आहे डेटा समरी, म्हणजे या आपल्या स्टेप्स आहे की इथं दीज आर द टेक्निक्स यूज टू प्रोव्हाइड अ कन्साइज अँड इन्फॉर्मेटिव्ह ओव्हरव्ह्यू ऑफ डेटा सेट्स, की कॅरेक्टरिस्टिक्स टू हेल्प अनालिस्ट अंडरस्टँड सेंट्रल टेंडन्सी, व्हेरिएबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा. याच्यात आपण काय काय करू शकतो, आता ह्या सर्व गोष्टी आहे. मीन झालं, जे ऍव्हरेज काढतं, मीडियन म्हणजे जे काय आपलं ऑब्झर्वेशन असेल त्याच्यातली मिडलची जी व्हॅल्यू आहे ती, मोड, मोस्ट अफेअरिंग व्हॅल्यू, म्हणजे आपल्याकडे काही डेटा आहे त्याच्यात जास्तीत जास्त कोणती व्हॅल्यू अपेअर झालेली आहे ती, म्हणजे मोड. व्हेरियन्स म्हणजे मेजर्स द स्प्रेड ऑर डिस्प्रेशन ऑफ डेटा पॉइंट्स अराउंड मीन. स्टँडर्ड डेव्हिएशन प्रोव्हाइड्स ऍव्हरेज डेव्हिएशन ऑफ डेटा पॉइंट्स फ्रॉम मीन. ह्या ज्या डेव्हिएशन वगैरे ज्या कन्सेप्ट आहे ना, त्या स्टॅटिस्टिकल ज्या कन्सेप्ट आहे, आणि याच्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. आता ते फॉर्म्युले आपल्याला सर्व आलेच पाहिजे असं काही नाही, याची इनबिल्ट पायथॉन मध्ये डेव्हिएशन वगैरे कॅल्क्युलेट करता येतात. जसे एक्सेल मध्ये पण आपण डेव्हिएशन वगैरे कॅल्क्युलेट करतो, जसं रेंज आहे, डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम आणि मिनिमम, त्यानंतर पर्सेंटाइल्स आहे, की जे डेटा डिस्ट्रीब्युशन किती पर्सेंटेज वाईज कसं डेटा डिस्ट्रीब्युशन आहे, त्या टाईपचं, परत आउटलायर्स आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या गोष्टी आहेत. आणि नेक्स्ट स्टेप आहे डेटा व्हिज्युअलायझेशन, जिथं की आपण व्हिज्युअली डेटा एक्सप्लोर करतो, म्हणजे जो काही आपण रॉ डेटा आहे त्याच्यावरती काही मॉडेलिंग वगैरे जे काही आपण करतो, त्याच्यानंतर आपण त्याचा डेटा डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा वेगवेगळ्या चार्ट्समध्ये. मग ते कोणते कोणते आहेत, तर त्यासाठी इंस्टाग्राम आहे. आता हे थोडंसं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, हे तुम्हाला महत्वाचं आहे. तुम्हाला कोणी विचारलं की इंस्टाग्राम कधी यूज करायचा, लाईन चॅट कधी यूज करायचं, तर हा ही एक स्लाइड आहे जिथं प्रत्येक चार्टचं थोडं थोडं एक एक लाईनचं डिस्क्रिप्शन आहे. म्हणजे जिथं जिथं डिस्ट्रीब्युशन ऑफ सिंगल न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे तिथं आपण इंस्टाग्राम यूज करू शकतो. बार चार्ट आहे, बार चार्ट कम्पेअर व्हॅल्यूज ऑफ डिफरंट कॅटेगरीज ऑर ग्रुप्स, जेव्हा जेव्हा आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे, जसं की कॅटेगरी वाईज सेल्स किती झालेला आहे वगैरे, त्यानंतर लाईन चार्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, जिथं डेट्स वगैरे असेल किंवा इयर्स असतील, या इयर वाईज आपल्याला सेल्स वगैरे बघायचं असेल, काही ट्रेंड्स आयडेंटिफाय करायचं असेल, तर आपण लाईन चार्ट यूज करतो. स्कॅटर प्लॉट, जिथं काहीतरी रिलेशनशिप असते किंवा को रिलेशनशिप बिटवीन टू न्युमेरिकल व्हेरिएबल्स, काहीतरी रिलेशनशिप असेल ती दाखवण्यासाठी स्कॅटर प्लॉट यूज केले जातात. म्हणजे मे बी डे आणि टेम्परेचर, आपण असं म्हणू शकतो की कोणत्या नंबर ऑफ डेज आणि नंबर टेम्परेचर, ह्या गोष्टी जर दोन न्युमेरिकल गोष्टी आपण कन्सिडर केल्या तर त्याच्या आपण स्कॅटर प्लॉट वरती आपण प्लॉट करू शकतो. त्या बॉक्स प्लॉट, बॉक्स प्लॉट हे असतात की जिथं आपण न्युमेरिकल व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन, मग त्याच्यात मीन, मेडियन, क्वार्टाइल्स, आउटलायर्स वगैरे या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हीट मॅप असतात, रिलेशनशिप बिटवीन टू कॅटेगरिकल व्हेरिएबल्स, मे बी दोन कॅटेगरिकल व्हेरिएबल्स. कॅटेगरिकल व्हेरिएबल्स म्हणजे जे नंबर नाही ते, मग हे कोणते पण असू शकतात. मग एखादी लेट्स से एखादं प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्टच्या अगेन्स्ट लेट्स से एखादं रिजन, एखादं सिटी आहे, म्हणजे एखाद्या सिटीमध्ये कोणतं प्रोडक्ट चे सेल वगैरे कसे होतात वगैरे, ते आयडेंटिफाय करण्यासाठी दोन प्रोडक्ट व्हेरिएबल्स आपण कॅटेगरिकल व्हेरिएबल्स कन्सिडर वगैरे करू शकतो. त्यावेळेस आपण हिट मॅप दाखवू शकतो किंवा रिजन वाईज प्रोडक्ट किती सेल होत आहे जास्तीत जास्त ते बघू शकतो आपण. पाय चार्ट आहे, ते रिप्रेझेंट पाय, आता पाय चार्ट तर तुम्हाला माहिती आहे, एकदम सिम्पल, 100 पैकी आपल्याला किती पर्सेंटेज मध्ये आपल्याला डेटा आहे ते रिप्रेझेंट करायचं असेल तर पाय चार्ट आपण करू शकतो. रडार चार्ट आहे, कम्पेअर मल्टिपल क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स फॉर अ सिंगल ऑब्झर्वेशन, म्हणजे रडार चार्ट जो आहे तो आपण एक क्वांटिटेटिव्ह, जे एकच ऑब्झर्वेशन आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्याला किती क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स मल्टिपल येत असतील, एका दिवसासाठी आपण काहीतरी कॅल्क्युलेट करत असतो, तर ते असतं. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहे डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये. एवढे सर्व चार्ट्स आहे की जे आपण कॉमन चार्ट आहे, याच्यापेक्षाही खूप जास्त चार्ट्स आहे जे आपण याच्या सी बॉर्न लायब्ररीमध्ये पण बघितले, परंतु ऍटलिस्ट एवढे तरी तुम्हाला सांगता आले पाहिजे की काय असतात ना, की कोणते कोणते टाईप्स आहे,
व्हिज्युअलायझेशनचे ते आणि कोणते चार्ट्स आपण यूज करू शकतो ते. डेटा क्लिनिंग आणि प्री प्रोसेसिंग. डेटा क्लिनिंग आणि प्री प्रोसेसिंग मध्ये आता तुम्हाला माहिती आहे डेटा क्लिनिंग मध्ये आपण काय काय करतो, मिसिंग व्हॅल्यूज आयडेंटिफाय करतो, डुप्लिकेट असतात, अनॅमलीज असतात वगैरे, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या कॅल्क्युलेट करेक्ट करण्याचं काम आपण डेटा क्लिनिंग मध्ये म्हणतो. आणि त्यानंतर कॉमन कोणते कोणते टास्क आहे, आता त्यासाठी मिसिंग व्हॅल्यू हँडल करायचे. मग तुम्हाला मी सांगितलं होतं याने मिसिंग व्हॅल्यू असेल नल व्हॅल्यू वगैरे वगैरे, मग ते एकतर फिल करू शकतात किंवा रिमूव्ह करू शकतात रेकॉर्ड. आउटलायर डिटेक्शन किंवा ट्रीटमेंट. आउटलायर डिटेक्शन अँड ट्रीटमेंट म्हणजे आउटलायर जर असेल तर मग त्याच्यावरती काय सोल्युशन, ते डेटा स्टँडर्डायझेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय, की जो काही डेटा आहे तो प्रॉपर डेटा टाईपच्या फॉर्मॅटमध्ये असेल, म्हणजे जर डेट असेल तर तो डेट फॉर्मॅटमध्ये ठेवला पाहिजे. नंबर्स असतील, प्राइस असेल तर ती फ्लोट किंवा डेसिमल फॉर्मॅटमध्ये ठेवली पाहिजे. क्वांटिटी असेल ती नंबर फॉर्मॅटमध्येच असेल पाहिजे. एखाद्या प्रोडक्टचं नाव आहे तर ते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच असायला पाहिजे, किंवा एखादं डिस्क्रिप्शन आहे तर ते स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. अशा पद्धतीने त्याचे साईज वगैरे जे आहे ते कन्सिस्टंट असायला पाहिजे. या सर्व गोष्टी आहेत. हँडलिंग डुप्लिकेट्स, काही डेटा डुप्लिकेट्स होतो त्याला कसं हँडल करायचं, ते एन्कोडिंग कॅटेगरिकल डेटा, जो काय कॅटेगरिकल डेटा आहे त्याला एन्कोड करू शकतो. एन्कोड करू शकतो म्हणजे काय करू शकतो, की आपण व्यवस्थित त्याला सेग्रिगेट करू शकतो किंवा एक व्यवस्थित आपण त्याला ठेवू शकतो. कॅटेगरिकल डेटा म्हणजे जो नॉन न्युमेरिकल डेटा आहे तो. डीलिंग विथ इनकन्सिस्टंट डेटा. इनकन्सिस्टंट डेटा मध्ये आपण काय करू शकतो, की जिथे आपल्याला जो काय डेटा असेल जो कन्सिस्टंटली डिस्प्ले झालेला नसेल किंवा आलेला नसेल त्याला आपण कन्सिस्टन्स कसं करू शकतो ते बघायचंय. डेटा एंट्रीचे एरर असतात, काही स्पेशल सिम्बॉल कॅरेक्टर्स असतात वगैरे, ते ऍड्रेस करायचं काम. स्क्यू डेटा असतो. हँडलिंग स्क्यू डेटा म्हणजे आता तुम्हाला काही चार्ट्स वगैरे असतात, की एखाद्या ठिकाणी खूपच जास्त डेटा असतो, एखाद्या ठिकाणी खूपच कमी असतो, त्या टाईपचं स्क्यू असतो. ते चार्ट्स असतात, पॉझिटिव्ह स्क्यू, निगेटिव्ह स्क्यू, न्यूट्रल स्क्यू डेटा. तर त्या पद्धतीचा जो डेटा असेल तो आपण डिस्प्ले करू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन आणि क्रॉस चेकिंग. आपण जे काही डेटा येतोय तो डेटा व्हॅलिडेट कसा करू शकतो, त्याची क्रॉस चेकिंग वगैरे करायची असेल. आणि शेवटी जे डॉक्युमेंटेशन आणि वर्जनिंग असतात. ह्या ज्या डॉक्युमेंटेशन आणि वर्जनिंग म्हणजे काय, की डॉक्युमेंटेशन म्हणजे की जे काय आपण काम केलेलं आहे ते व्यवस्थित डॉक्युमेंट करतात. मग जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्ट वरती काम करतो त्यावेळेस अशी काय कामं असतात की जे आपण हे डॉक्युमेंट करून ठेवू शकतो, म्हणजे जे काही क्लिनिंगचे ऑपरेशन परफॉर्म केले ते डॉक्युमेंट करायचे. वर्जनिंग म्हणजे की कसं आहे, की एका प्रोजेक्ट मध्ये मल्टिपल लोक काम करतात असतात, म्हणजे एका टीम मेंबरने काय काम केलं, दुसऱ्या टीम मेंबरने काय काम केलं, मग ते प्रत्येकाचं काम असं सेव्ह झालं पाहिजे, त्याला वर्जन म्हणतात. एकाची पहिली वर्जन असेल, दुसऱ्याची दुसरी वर्जन असेल, परंतु ते प्रत्येकाचं काम सेव्ह झालं पाहिजे. असं नको व्हायला की एकाने काम केलं आणि दुसऱ्याचं काम जे आहे ते ओव्हर राईट होऊन गेलं किंवा त्याचं कॅन्सल होऊन गेलं, असं नको व्हायला. त्यासाठी हे वर्जनिंग असतात. मग त्यासाठी वेगवेगळे वर्जनिंग टूल असतात, वर्जन मॅनेजमेंट टूल असतात, जसं गेटअप मध्ये पण करू शकतो आपण. नंतर बाकीचे टूल्स असतात, बरेचसे टूल्स असतात ज्याच्यात आपण हे वर्जनिंग वगैरे करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या ईडीए प्रोसेस आहे, ज्याच्या जिथं आपल्याला ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या आपण आतापर्यंत बघितल्या, की जिथं आपण ह्या सर्व गोष्टी आहेत प्रिपरेशन, हायपोथेसिस जनरेशन वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस मध्ये करू शकतो. तर ही एक कन्सेप्ट आहे एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस जी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला काही जेव्हा कुठे एखादा डेटा अनालिसिस जॉब असेल जिथे पायथॉन वगैरे युज केलेला असेल किंवा पायथॉनची रिक्वायरमेंट असेल, तर त्यावेळेस तुम्हाला ते काय करायचं, की तुम्हाला त्याच्यात म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन पण मध्ये पण मेन्शन केलं असेल की परफॉर्मिंग एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस ऍक्टिव्हिटी. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. मग तुम्हाला एखाद दोन एक्झाम्पल तरी सांगता आले पाहिजे की एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस मध्ये तुम्ही काय केलं. आता मी काही एक्झाम्पल तुम्हाला इथं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, एक सिम्पल एक्झाम्पल एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस मध्ये आपण काय काय करतोय पायथॉन मध्ये, याचं काही मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देणार आहे जिथं तुम्ही एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस परफॉर्म करू शकता स्वतःहून. प्लस तुम्हाला मी अजून सजेस्ट करेल की ऑनलाईन पण तुम्ही सर्च करा या टॉपिक बद्दल. हा खूप क्रिटिकल टॉपिक आहे, ज्याच्यावरती तुम्हाला टेस्ट केलं जाऊ शकतं चांगलं. आणि मग याच्यात तुम्ही एखाद दोन एक्झाम्पल तरी प्रिपेअर करून ठेवा किंवा ऍटलिस्ट हँड्स ऑन करून ठेवा, की जे तुम्हाला सांगता आले पाहिजे. कारण हे महत्वाचं आहे की
तुम्ही कन्सेप्ट तुम्हाला येत जरी असले तरी तुम्ही प्रॅक्टिकली काय केलंय का? भले की तुम्हाला रिअल टाइम मध्ये काम करायला भेटलं नाही, परंतु तुम्ही स्वतःहून काही एक्झाम्पल ट्राय केले का ते तुम्ही सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काही एक्झाम्पल्स असतात ऑनलाइन, मी तुम्हाला अजून काही रिसोर्सेस शेअर करेल की जिथे तुम्ही ह्या गोष्टी शिकू शकता. मग त्यासाठी तुम्हाला हे एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस आहे ते बघायचं आहे, तर त्यासाठी मी आता सिंपल एक तुम्हाला आता कसं करतात हे सांग. तुम्ही आता हा एक आपला डेटा आहे की जिथं मी तुम्हाला काय केलंय की एक डेटा डिक्शनरी बनवली, जिथं आपण काय करतोय की पांडाची लायब्ररी इम्पोर्ट केलेली. आता इथे सर्व गोष्टी यूज होतात, आता सीबॉन यूज होतं, मॅटप्लॉटलिब वगैरे यूज होतं, या सर्व गोष्टी आहेत. मी इथे हे केलंय आणि आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये देतो की आणि व्हॅल्यू देतो, की ही की झाली आणि त्याच्या अगेन्स्ट त्याचे व्हॅल्यू, हे जे झालं तेव्हा आपण काय करतो हे जे आहे आणि याला जर प्रिंट केलं मी, तर आता आपला हा डेटा आहे जो आपण काय केलाय, फक्त सिंपल एक डेटा डिक्शनरी क्रिएट केलेली. आता याच्यात आपण काय काय करू शकतो, आता पहिली दुसरी गोष्ट आपण हे पांडाच्या डेटा फ्रेम मध्ये आपण कन्वर्ट करतो आणि मग त्याला जर प्रिंट केलं मी इथे, तर तो हा असा व्यवस्थित डिस्प्ले होतो. आता हे झालं बेसिक गोष्टी की आपला एक डेटा आहे तो आपण कनेक्ट करतो आणि त्याच्यावरती आपण त्याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे आता टेबलर फॉर्मॅट मध्ये तो व्यवस्थित होईल. मग एज, सॅलरी आणि एक्सपिरियन्स, मग याच्यात आता हा जो काही डेटा आहे तो एक सिंपल डेटा आहे. याच्यात तुम्ही जर थोडं कॉन्टेक्स्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर एजेस एज आहे, त्याची सॅलरी आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स. मग एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती सॅलरी कमी जास्त होते का हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल, काय रिलेशनशिप असू शकते, एक्सपिरियन्स जास्त असला तर सॅलरी जास्त असू शकते का, एज जास्त असलं सॅलरी एक्सपिरियन्स कमी असला तरी सॅलरी जास्त असू शकते का, असे काही रिलेशनशिप आपल्याला फाइंड आउट करायचे असतात किंवा एक्सप्लोरेशन करायचं ह्या डेटा बद्दल. तर त्यासाठी आपल्याला हे पायथॉन मध्ये ह्या गोष्टी करायच्या. मग पहिली गोष्ट आहे की बेसिक इन्फॉर्मेशन आपण याच्यावरती घेऊ शकतो, या डेटाची काय बेसिक इन्फॉर्मेशन. मग तुम्हाला मी सांगितलं डॉट इन्फो म्हणून हे फंक्शन आहे की ज्याच्यात आपल्याला फक्त फाइंड आउट होतं की किती रेकॉर्ड आहे, 10 एंट्रीज आहे, 0 to 9 त्याचे आयडी आहे, याच्यात कॉलम्स काय की कॉलम्स कोणते कोणते, एज आहे, सॅलरी आहे, एक्सपिरियन्स आहे, नॉन नल आहे आणि काउंट किती आहे याचा आणि डेटा टाइप काय. तर हे ह्या गोष्टी आहे, हे सिंपल आहे. याच्यात जर आपल्याला काही डेटा टाइप करेक्ट करायचा असेल तर करू शकतो. आता त्याच्यात दुसरी आपण गोष्टी फाइंड आउट करू शकतो की मिसिंग व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या. आता आपण अगोदर ऑलरेडी घेतलेलं आहे की डीएफ इज नल. इज नल काय कर चेक करतं की या डीएफ मध्ये डेटा फ्रेम मध्ये काही नल गोष्टी आहेत का आणि त्याचं टोटल करतं. जर असेल तर त्याचं टोटल डिस्प्ले करा. एज मध्ये 0 नल आहे, सॅलरी मध्ये पण 0 नल आहे, एक्सपिरियन्स मध्ये पण 0 नल आहे, कारण की आपला हा डेटा छोटा डेटा आहे आणि तो आपण याच्यात नल वगैरे काही ठेवलेला नाही. डेटा एक डिक्शनरी घेतलेली आहे डेटा मध्ये, त्याला प्रिंट केलंय आणि मग त्यानंतर मग मी डेटा फ्रेम मध्ये त्याला कन्वर्ट केलं पांडाची पीडी डॉट डेटा फ्रेम केलं, त्याला डेटा पास केला आणि शेवटी डिस्प्ले केला. आणि याच्यात जो जो डेटा आहे रॉ डेटा मध्ये आपण कॉन्टेक्स्ट समजून घेतला तर एज, सॅलरी आणि एक्सपिरियन्स या गोष्टी आहेत. तर त्या आपल्याला याच्यात आपल्याला फाइंड आउट करायचंय की एक्सपिरियन्स जास्त असेल तर पगार जास्त असतो का, एक्सपिरियन्स कमी असेल तर पगार कमी असतो का, किंवा काय कंडिशन आहे, किंवा एज जास्त असेल तर पगार जास्त असतो का, या गोष्टींचा फाइंड आउट करण्यासाठी आपण हा डेटा यूज करू शकतो किंवा एक्सप्लोअर करू शकतो. पहिली गोष्ट आपण केली डीएफ डॉट इन्फो, जिथं आपण काय केलं फक्त कॉलम कोणते कोणते त्यांचा डेटा टाइप वगैरे काय हे चेक केलं. मग जर याच्यात काही करेक्शन करायचं असेल तर आपण ते करू शकतो. त्याच्यानंतर मिसिंग व्हॅल्यू फाइंड आउट केले, मिसिंग व्हॅल्यू कसे आपण फाइंड आउट करतो, डीएफ डॉट इज नल डॉट सम या गोष्टी फाइंड आउट काय करतं की नल आहे का याच्यात, तर सध्या याच्यात नल काही नाही कारण आपला डेटा एकदम छोटा आहे. त्याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉरी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक बघायचे. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक म्हणजे काय की आता डिस्क्राइब हे फंक्शन आहे, डिस्क्राइब हे फंक्शन काय करेल आता तुम्हाला दाखवतो की प्रत्येक याच्यात बघा काउंट किती आहे, मेन किती आहे, डेविएशन किती आहे, मिनिमम किती आहे, 25% व्हॅल्यू किती आहे, 50% व्हॅल्यू किती आहे, 75% किती व्हॅल्यू, सॅलरी एक्सपिरियन्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा आलेल्या आहे. मॅक्झिमम
इथे दिलेलं आहे, मिनिमम इथे दिलेलं आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली. आता आपण याच्यावरती काही ऑपरेशन आता लगेच काही परफॉर्म करत नाही, फक्त आपल्याला कसं पायथॉन हेल्प करतंय ह्या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी, त्यासाठी आपण हे गोष्टी इथे घेतोय की जिथं आपल्याला हे ऍव्हरेज वगैरे काढणं, डेविएशन, व्हेरियन्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे, मिनिमम मॅक्सिमम वगैरे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे यूज करतोय. त्यानंतर आता आपल्याला याला प्लॉट करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे डीएफ सॅलरी, ही जी सॅलरी आहे आता इथं जो काय डेटा आहे आपण त्याला प्रिंट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे हिस्टोग्राम आपण प्लॉट करतोय, त्यासाठी एसएनएस, एसएनएस म्हणजे काय आहे आता तर तुम्हाला माहिती, एसएनएस म्हणजे काय, सीबॉन ही लायब्ररी आपली. या एसएनएस मध्ये आपण ही जी लायब्ररी आहे तर एसएनएस डॉट हिस्ट प्लॉट, हिस्टोग्राफिक हिस्टोग्रामचा प्लॉट आहे जो फंक्शन आहे ते आपण इथे यूज करतोय. आणि त्याला डीएफ ऑफ सॅलरी, हे डीएफ ऑफ सॅलरी म्हणजे काय, आपला हा जो कॉलम आहे डीएफ हा तो आपण पास करतोय. आणि याला जर प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर आता आपल्याला ते ऑटोमॅटिक किती सॅलरी आणि त्याचा काउंट किती आहे, सॅलरीचे बेसिकली किती काउंट आहे, 40,000 वाले किती लोक आहे, 50,000 वाले किती आहे, 55,000 वाले किती आहे आणि 70,000, याचा आपल्याला बेसिकली क्विकली काउंट भेटून जातो की किती आहे. म्हणजे हे झालं डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर आपण सॅलरी आणि एज मध्ये काय रिलेशनशिप आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे की एजचा फरक पडतो का. त्यासाठी आपण स्कॅटर प्लॉट केला. स्कॅटर प्लॉट मध्ये एक्स इज इक्वल टू एक्स ऍक्सिस वरती एज, वाय ऍक्सिस वरती सॅलरी आपण प्लॉट केली आणि डेटा इज इक्वल टू डी एफ आपण टाकलेलं. म्हणजे एज आता बघा इथं आणि सॅलरी, सॅलरी जशी जशी वाढत जाते किंवा एज जसं जसं वाढत जातं तसं तसं सॅलरी वाढत जाते. याच्यावरून आपल्याला असं समजतं की हा याच्यात फरक पडतोय, जर खूपच एज कमी असेल तर सॅलरी एवढी आहे. मग हे क्विकली आपण आयडेंटिफाय करू शकतो. बेसिकली आपला हा डेटा छोटा आहे म्हणून आपल्याला लगेच समजतं, परंतु खूप कॉम्प्लिकेटेड डेटा असेल, खूप जास्त डेटा असेल त्याच्यात पण आपल्याला लगेच हे ग्राफिकली व्यवस्थित रिप्रेझेंट होऊ शकतं. आणि त्यानंतर आपण एक कोरिलेशन म्हणून फाइंड आउट करू शकतो. न्युमेरिकल फीचर जे असतात आपले की वेगवेगळे, मग त्याच्यात आपण आता तुम्हाला दाखवतो की डीएफ डॉट कोर, कोर म्हणून एक फंक्शन आहे कोरिलेशन साठी जे आपण फाइंड आउट करू शकतो. मग त्याच्यात आपण काय आहे की एज हे जे आहे, सॅलरी जे आहे आणि एक्सपिरियन्स आहे यांच्यात काय कोरिलेशनशिप रिलेशनशिप दोन तीन कॉलम मध्ये यांच्यात मध्ये एकमेकांशी ती फाइंड आउट करण्याचं काम. बेसिकली हे थोडं स्टॅटिस्टिकल आहे, कोइफिशियंट म्हणतात त्याला, की दोन व्हेरिएबल्स मधलं कोइफिशियंट किंवा को रिलेशनशिप कशी फाइंड आउट करायची त्यासाठी एक स्टॅटिस्टिकलचे काही ऑपरेशन आहे. थोडस याला स्टॅटिस्टिकचं नॉलेज पाहिजे, त्यानुसार आपण हे फाइंड आउट करू शकतो. फक्त इथं दाखवण्यासाठी मी तुम्हाला कोरिलेशन हे फंक्शन कसं युज करतात हे केलेलं आहे. याचा तुम्हाला युज कसा करायचा, याच्यात काय करता येईल, त्यासाठी तुम्हाला बिझनेसच्या थोड्याफार गाईडलाईन्स असतील किंवा जे टेक्निकल आर्किटेक्ट लोक वगैरे असतात ते तुम्हाला गाईड करू शकतात की याचं असं आहे तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकतो. कोरिलेशनशिप वगैरे किंवा कोइफिशियंट ज्या असतात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा आपण डिस्प्ले करून त्याचा कसा युटिलायझेशन करू शकतो बिझनेस केस मध्ये ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण ह्या गोष्टी यूज करू शकतो. तर एक सिंपल एक्झाम्पल आहे, याच्यापेक्षाही आपण खूप सारे एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. मी तुम्हाला माझे एक युट्यूब वरती मी काही व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत, त्याची लिंक्स मी आज शेअर करतो, ज्याच्यात मी प्रॉपर एक रिअल टाइम बेस टेम्परेचरच्या वरती मी एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि ते तुम्ही गो थ्रू करून ते तुम्ही फॉलो करू शकतात. आणि त्याच्यात तुम्हाला मी एक्सपोर्टेड डेटा अनालिसिस कसं करायचं ते डिटेलमध्ये घेतलेलं आहे, ते तुम्ही ट्राय करू शकतात. सिंपल आहे, म्हणजे या गोष्टी फक्त स्टेप वाईज गेलं तर गोष्टी समजू शकतात. फक्त हे जे इंटरप्रिटेशन येतात की व्हिज्युअलायझेशन वगैरे चार्ट्स याला आपण कसं पुढे रिप्रेझेंट करू शकतो त्यासाठी तुम्हाला थोडे जे काही तुमचे सिनियर्स वगैरे असतात, लीड लोक वगैरे असतात त्यांच्याशी इंटरॅक्ट करून तुम्ही याच्यावरती डिसिजन्स घेऊ शकतात किंवा ऍटलीस्ट प्रेझेंट करू शकतात. ठीक आहे, या सर्व गोष्टी आहेत. आता आपल्याकडे अजून एक दुसरी कन्सेप्ट आपल्याला घ्यायची आहे, एक सिंपल छोटीशी कन्सेप्ट आहे स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग. म्हणजे ईडीए एक्झाम्पल मी तुम्हाला आज शेअर करेल, परंतु स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग इन पायथॉन. आता जेव्हा तुम्हाला डेटा अनालिस्टच्या पायथॉन डेटा अनालिस्टच्या ओपनिंग वगैरे दिसतील तिथं तुम्ही बघा, म्हणजे खास करून आज एक ऍक्टिव्हिटी करा, पायथॉन डेटा अनालिस्ट म्हणून असे जॉब सर्च करा आणि तिथे तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन जरा बघा.
तिथं काय काय विचारलं जातं ते तिथं बघायचंय तुम्हाला की एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस बद्दल विचारले असतील, स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंगचे असतील, ह्या गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन असते, ह्या गोष्टी तुम्हाला बोलता आल्या पाहिजे ऍटलीस्ट. मग आता स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग म्हणजे काय आणि सी फाय ही एक लायब्ररी आहे ती काय त्याचं आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन, आणि सब पॅकेजेस काय काय कोणते कोणते ते बघणार आहोत, आणि इंट्रोडक्शन टू हायपोथेसिस. आता मी जे म्हणलो होतो याच्या अगोदर की हायपोथेसिस म्हणजे काय आणि ते कसं आपण करू शकतो ते बघणार आहोत. त्यासाठी पहिली गोष्ट आहे की स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग. स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग म्हणजे काय की जे स्टॅटिस्टिक्स आणि कम्प्युटर सायन्स रिलेशनशिप म्हणून किंवा बॉन्ड बिटवीन स्टॅटिस्टिक्स आणि कम्प्युटर सायन्स टू ट्रान्सफॉर्म रॉ डेटा इन टू नॉलेज. म्हणजे जो रॉ डेटा असेल त्याला घ्यायचंय आणि त्याच्या त्याला कम्प्युटर सायन्स आणि स्टॅटिस्टिक्स या दोन्हींच ज्या मेथड्स वगैरे आहेत किंवा नॉलेज वगैरे आहे ते युज करून आपण रॉ डेटाला नॉलेजच्या स्वरूपात कसं प्रेझेंट करू शकतो ते म्हणजे काय स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग. मग याच्यात आपल्याला एक सीपाय म्हणून एक लायब्ररी की जी सीपाय काय करते टूल फॉर डुईंग सायंटिफिक कम्प्युटिंग इन पायथन. म्हणजे बरेचसे जे ऑपरेशन आहेत जसे की स्टँडर्ड डेव्हिएशन व्हेरिएबल व्हरायन्स वगैरे हे जे काही फॉर्म्युलेस आहे असे कॉम्प्लिकेटेड स्टॅटिस्टिक्स मध्ये फॉर्म्युलेज असतात. ज्यांनी थोडंफार स्टॅटिस्टिक्स केलेलं आहे कधी ग्रॅज्युएशन मध्ये म्हणा वगैरे किंवा 11वी 12वी माहित नाही ज्यांना असेल सब्जेक्ट त्यांना माहित असेल स्टॅटिस्टिक्स मध्ये काय काय येतं. मॅथ जरी केलं असेल तर ते मॅथ मध्ये पण भरपूर बरेचसे काही ऑपरेशन असतात त्यात ह्या गोष्टी येतात. ते परफॉर्म करण्यासाठी हे सीपाय म्हणून एक लायब्ररी आहे जिथं इट्स अन ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर मॅथ सायन्स अँड इंजिनिअरिंग. ज्याच्यात आपल्याला भरपूर काही ऑपरेशन्स ऑलरेडी अवेलेबल करून दिलेले आहे. मग ती घेण्यासाठी जसं आपण पांडाच्या वगैरे लायब्ररीज इम्पोर्ट करतो तशा हे इम्पोर्ट सीपाय ऍज एससीपी. म्हणजे एससीपी एक व्हेरिएबल आहे जे तुम्ही काही पण घेऊ शकता परंतु हे सीपाय म्हणून जे आहे ते इथं द्यावं लागेल तुम्हाला. आणि याचे सब पॅकेजेस काय सीपाय मध्ये काय काय येतं. फाईल आयो. फाईल आयो म्हणजे काय की म्हणजे डॉट आयो जर म्हटलं तर इनपुट आउटपुट म्हणजे फाईल कोणती फाईल असेल एखादी टेक्स्ट फाईल आहे एखादी व्हिडिओ फाईल आहे एखादी इमेज फाईल आहे त्या फाईल आपल्याला कशा रीड करायच्या मग त्याचं आउटपुट कसं डिस्प्ले करायचं वगैरे त्या सीपाय डॉट स्पेशल स्पेशल फंक्शन्स असतात काही स्पेसिफिक. त्यानंतर सीपाय हे जे आहे लिनियर अल्जेब्रा जे लिनियर अल्जेब्रा जे फंक्शन्स आहेत FFT पॅक जे आहे फास्ट फुरियर ट्रान्सफॉर्म. आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सगळ्या नवीन असतील परंतु स्टॅटिस्टिक्स मध्ये ह्या असतात. स्टॅट्स म्हणजे हे जे लायब्ररीज आहे ना तुम्ही प्रोग्राम मध्ये इम्पोर्ट जर केल्या तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड लगेच फंक्शन अवेलेबल होत जातात. इंटरपोलेट हे इंटरपोलेशन म्हणजे काय असतं ते थोडस एक्सप्लोर करू शकता तुम्ही. इंटिग्रेट न्यूमेरिकल इंटिग्रेशन वगैरे जे आहे सीपाय सिग्नल सिग्नल प्रोसेसिंग वगैरे ह्या गोष्टी आहे आणि एनडी इमेज डीलिंग विथ द इमेज प्रोसेसिंग. तर बरेचसे ऑपरेशन आपण वेगवेगळ्या ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. टेक्स्ट फंक्शन टेक्स्ट डेटाच नाही तर इमेजच्या स्वरूपात असेल डेटा व्हिडिओच्या स्वरूपात डेटा असेल न्यूमेरिकल डेटा असेल टेक्स्टच्या स्वरूपात डेटा असेल अजून कोणत्याही स्वरूपातला डेटा असेल त्याला आपण सगळ्यांना डील करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस सीपाय लायब्ररी. आणि याचे हे जे काही सब पॅकेजेस दिलेले आहेत हे सर्व सब पॅकेजेस आपल्याला लागतात जेव्हा आपण याच्यावरती काम करतो. तर एक दुसरी कन्सेप्ट आहे हायपोथेसिस म्हणजे काय की हायपोथेसिस म्हणजे काय की कोणतं तरी अनालिसिस आपल्याला करायचं असेल त्यासाठी आपल्याला काहीतरी ऑलरेडी काहीतरी गृहित धरावं लागतं किंवा त्याला हायपोथेसिस म्हणजे काय की एक अझम्पशन्स किंवा गृहितके. तर हेल्प्स अनालिस्ट ऑर रिसर्चर्स मेक डिसिजन अबाउट पॉप्युलेशन पॅरामीटर्स बेस्ड ऑन सॅम्पल डेटा. म्हणजे जसं तुम्ही एक्झिट पोल जर बघितले असेल निवडणुकांचे एक्झिट पोल असतात ते पण काय असे सगळ्या लोकांना जाऊन विचारत नाही सॅम्पल डेटा घेतात. म्हणजे ते एखाद्या सिटीमध्ये जातात आणि सिटीमध्ये काही 100, 200, 1500 लोकांचा डेटा घेतात आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करून त्यांचं मत जाणून घेतात आणि त्याच्या बेसवरती ते काय अनालिसिस करतात. बाकीचे न्यूज चॅनलवाले जे काय करतात की ह्या सिटीमध्ये 100 लोकांचं मत एवढं होतं की या पर्टिक्युलर पार्टीला वोट जास्त पडतील वगैरे ह्या टाईपचं जर त्यांचं अनालिसिस असेल तर ते बाकीच्या 1000 लोकांना किंवा 1,00,000 लोकांना अप्लिकेबल करतं. म्हणजे जर 1,00,000 लोक असतील तर 1,000 लोकांचं सर्वेक्षण करायचं आणि त्यांच्या बेसवरती त्यांनी बाकीच्या 1,000 लोकांना 1,00,000 लोकांचं
मत सांगायचं, त्याला एक्झिट पोल म्हणतात. आणि त्या एक्झिट पोलचा सिमिलर कन्सेप्ट जिथं आहे त्याला हायपोथेसिस म्हणतात, की एक अजम्पशन आहे, गृहित आहे की असं, किंवा अंदाज म्हणतो त्याला आपण. तर ते असं, त्यासाठी मग एक नल हायपोथेसिस असतो आणि एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असतो. नल हायपोथेसिस म्हणजे एच झिरो असतो आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस एच ए और एच वन असतात. आता हे काय नेमकं नल हायपोथेसिस? तर नल हायपोथेसिस थोडस आता सॉफ्टवेअरच्या याच्यात गेलं तर ऑनलाईन पोर्टल बघितले असेल, एखादी वेबसाईट आहे, अमेझॉन म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा वगैरे, तर तिथं बाय नाऊ किंवा ऍड टू कार्ट वगैरे असे बटन असतात. त्या वेबसाईट वरच्या बटन वरती जर आता एक टेस्ट करायची आपल्याला की चेंजिंग अ कलर ऑफ बटन टू ग्रीन फ्रॉम ऑरेंज विल इन्क्रीज द सीटीआर क्लिक थ्रू रेट, म्हणजे एखादं बटन आहे बाय नाऊचं, ते आता सध्या ग्रीन कलर आहे, त्याला ऑरेंज जर केलं तर इन्क्रीज होऊ शकतो का सीटीआर? म्हणजे एखाद्या म्हणजे जर त्यांना टेस्ट करायचं आहे की माझ्या बटनचा जे कलर आहे तो मला ग्रीनच्या ऐवजी ग्रीन करायचा आहे ऑरेंजच्या ऐवजी, तर माझा लोक जास्त क्लिक करतील का त्याच्या बटनवरती, हे जर टेस्ट करायचं असेल तर मी एक हायपोथेसिस म्हणू शकतो. हा नल हायपोथेसिस काय करू शकतो की नल हायपोथेसिस मध्ये आपण असं अजम करतो की चेंजिंग द कलर ऑफ बटन फ्रॉम ऑरेंज टू ग्रीन विल नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन सीटीआर, म्हणजे डायरेक्ट नलिफाय करून टाकायचं. म्हणजे जे काय आपण चेंजेस करतोय ना त्याला असं म्हणायचं की नाही, जे आपण चेंज करतोय ना त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही, याला नल हायपोथेसिस म्हणतात. नल म्हणजे माहिती ना, नल शब्दाचा अर्थ आहे की एम्प्टी म्हणजे किंवा झिरो, मग त्या तसा असतो नल हायपोथेसिस. मग याच्यात असं असतं की मग सीटीआर ऑरेंज आणि सीटीआर ग्रीन, म्हणजे जर कलर ऑरेंज असेल किंवा ग्रीन असेल बटनचा तरी त्यांचा सीटीआर म्हणजे क्लिक थ्रू रेट सेमच असेल जेव्हा नल हायपोथेसिस असेल. हे दोन्ही हायपोथेसिस आपल्याला कन्सिडर करावं लागतं. दुसरा जो आहे तो अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसला बाय नाऊ हे बटन असेलच आणि त्याचे टेस्ट काय करायचे आपल्याला, परत सेम करायचे, ग्रीन मध्ये कन्वर्ट करायचं ऑरेंज मध्ये. परंतु अजून अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये काय होतं की याला थोडं पॉझिटिव्हली घेतलं जातं की चेंजिंग कलर ऑफ बटन फ्रॉम ऑरेंज टू ग्रीन विल इन्क्रीज द सीटीआर, म्हणजे याला म्हणतो की आपण जो काही चेंज करतोय तो पॉझिटिव्हली इम्पॅक्ट होतोय, किंवा जो काही क्लिक थ्रू रेट आहे तो म्हणजे पॉझिटिव्हली अफेक्ट होतोय. मग यासाठी सीटीआर ऑरेंज काय असेल तो लेस असेल सीटीआर ग्रीन पेक्षा, असं एक आपण हायपोथेसिस कन्सिडर करू शकतो. आता हे ट्रू असेल का नाही जेव्हा ऍक्च्युअल होईल तेव्हा, ते जेव्हा ऍक्च्युअल आपल्याला जेव्हा इम्प्लिमेंट करू, जेव्हा लोक युज करेल तेव्हा तो ऍक्च्युअल डेटा जेव्हा असेल तो आपल्याला जेव्हा दिसेल त्याचा रिझल्ट काय तर ते तेव्हा कळेल. परंतु हे काही गोष्टी इम्प्लिमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला असे हायपोथेसिस कन्सिडर करावं लागतं. ते हायपोथेसिस कन्सिडर केल्यानंतर मग त्याच्यावरती आपण थोडस अनालिसिस करू शकतो, त्याची जी ब्रेन स्टॉर्मिंग झाली की मग त्याच्यात आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन अराइज होऊ शकतात वगैरे, आणि ह्या सर्व गोष्टी आपण फाइंड आउट करण्यासाठी हे नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आहे सीपाय. सीपायचं एक्झाम्पल आपण उद्या बघूया, जिथं आपण सीपाय मध्ये आपण काय काय ऑपरेशन परफॉर्म करू शकतो विथ द हेल्प ऑफ सीपाय. तर ह्या गोष्टी आपण उद्या घेऊया प्रॅक्टिकली, आता वेळ संपत आलेला आहे आपला. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता.